वर्ग तीसरी, विषय मराठी, पान नंबर 2। आम्ही चित्र वाचतो। चित्र पहा, चित्रात काय काय दिसते ते सांगा। तर विद्यार्थ्यांनो, हे चित्र बालुद्यांचे आहे, बगीचाचे। तुम्हाला बगीचा जायला आवडते ना? चला तर याच्यात पाहूया आपण काय काय दिसते। बागेमध्ये माणसांची ये जा सुरू आहे। काही मुले घसरगुंडीवर, झोपाळ्यावर व सीसाच्या फळीवर खेळत आहेत, तर काही मुले हिरवळीवर म्हणजे हिरव्या गवतावर खेळत आहे। झाडाखाली एक कुटुंब बसले आहे आणि त्याच्यासमोर एक मुलगी फुगे उडवत आहे। एक मुलगा खाऊ खाल्ल्यावर त्याचे कागद कचरापेटीत टाकत आहे। एक मुलगा विक्रेत्याकडून खाऊ विकत घेत आहे। दोन म्हातारी माणसे बाकावर निवांत बसलेली आहेत। बागेच्या मध्यभागी कारंजे उडत आहे, जणू ते बागेतल्या माणसांच्या मनातील आनंद प्रकट करीत आहे। हे बागेचे चित्र याप्रमाणे आहे। चला तर विद्यार्थ्यांनो, मी यावर तुम्हाला काही प्रश्न विचारते। प्रश्न नंबर 1, हे चित्र कशाचे आहे? प्रश्न नंबर 2, बागेच्या मध्यभागी काय दिसत आहे? प्रश्न 3, बागेत खेळायच्या कोणत्या वस्तू आहेत? प्रश्न 4, मुलीच्या हातात काय आहे? आणि प्रश्न 5, तुम्ही बागेत जाता तेव्हा काय करता? चला तर या प्रश्नांची उत्तरे लिहून काढा। धन्यवाद।